शकुन दादा, शकुन दादा, शकुन दादा, शकुन दादा, ऐका हे निर्गुण दादा दादा बाबूर माझे गा, शकुन सांगावे आले यमा यमा गा, ज्ञान दीप येताना मारू एकटा येत नाही, सगळे सवंगडी मित्र विठो माझा आले कुरवाळा, बाल्याची माय बाल्या बाली सगळे एकदम वारी तशीच केली पाहिजे, वारी केली पाहिजे विकास महाराज बेलूकरांसारखी, म्हणजे विकासोन्नती त्यांचं नाव मला फार आवडतं, ते तुम्ही वारकरी गुरुकुल खूप चांगल्या पद्धतीनं उन्नती ताई आहे, झाडे ताई आहे सोबत परमार्थ. तुम्हाला एक सांगू का, निदान आपलं तरी आपलं ज्या दिवशी घरी बरं आहे त्या दिवशी आपण स्वच्छंद सगळ्या वाऱ्या करू शकतो, आनंदानं करू शकतो. नाही तर फार प्रतिकूल वातावरण आहे काही आपल्या सवंगड्यांच्या जीवनात, ज्यांना अनुकूलता घरात नाही त्यांची वारी अनुकूल नाही, गेलं आपलं मस्तक टेकलं घरी असं वाटतं सोडू नये आळंदी, राहू देत नाही घरची, वातावरण पोषक नाही परमार्थाकरता काही लोकांच्या घरात. देव जाणे असं होऊ नये, पण आपल्या वारकऱ्याच्या घरात असलं पाहिजे प्रसन्नता तेवढी. जगात परिवर्तन होईल तेव्हा होईल, आपल्या घरात आपण असं वातावरण तयार करू, निदान एक दोन महिना तीन महिने चार महिने घराला देऊन. मला असं वाटतं आपलं जेवढं प्रेम आहे तेवढंच प्रेम आपल्या बायकोचंही ज्ञानोबाऱ्यांवर असलं पाहिजे, आपल्या पोरांचंही प्रेम ज्ञानोबाऱ्यांवर असलं. या जकाळाची गरज आहे, काळानुरूप तुम्हाला थोडंसं पाऊल बदलावं लागेल. ते भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा थोडा दिवस थांबा बांधून ठेवा प्रमाणात, काय कोणतेही प्रमाणात कोणत्याही काळात म्हणता का नाहीच आहे भाग्य ते, पण निदान परमार्थाकरता पूरक तर लागेल ना, असं काय करताय तुम्ही, साधन बदला ना हो का, तुम्हाला लक्ष द्यावं लागेल कुटुंब व्यवस्थेकडे. जशी वारकरी संप्रदायाची कुटुंब व्यवस्था सांभाळण्याचं काम ज्ञानोबाऱ्यांनी केलं, त्या ज्ञानोबाऱ्यांच्या उपासकाला ही व्यवस्था सांभाळावी लागेल, तेव्हा घरातला अज्ञान अंधकार असं किलोमीटरच्या अंतरानं पडत जाईल. ज्ञानोबाऱ्या आल्यावरच हे सगळं घडतं, कारण वारा लागू देत नाही. सध्या वारं बरेच आहे, किती वारं आहे, या विशाल महाराज खोलीनी शकून नावाचं प्रकरण प्रकाशित केलं, वार आहे अविद्येचं वार, इतकं घुसलं की नाते राहिले नाही पृथ्वीमध्ये. दादा एक अद्भुत होई बहीण भावा दोघांचा विवाह लागे, पाच वर्षाची कन्या सांगितलं. वारच आहे हे घरात घुसून असं वाटत असेल, अविद्या मायेचा जे नसलं ते दाखवत त्याला माया म्हणतात,
अनसलेलं हरवतं त्याला अज्ञान म्हणतात. अवाटली असता बुद्धी विषय सुखजी परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका आणि फळाची आ हवा हृदयी कामा केला रिगावा की तयाच्या आसनी दिवा ज्ञानाचा गेला. हे होऊ नये असं वाटत असेल तर अविद्या मायेचा कहो माया जाईल माया अशी पळत निघेल. ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता ऐसे जगदोद्धारा बोलविले त्यांचं कार्य असते. तू बाकीचं ऐकू नको देवा हे जाईक हे ऐकलं ना ज्ञानोबऱ्यांचं ख्याती ज्ञानोबऱ्यांची तरच देवा तुला देव पण येईल. तसं आपण ज्ञानोबरे ऐकले तरच आपलं भलं होईल. आपण संत ऐकले तरच आपलं भलं होईल. ऐकत नसाल त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला भोगावा लागेल. काय परिणाम सगळ्यांची अपेक्षा आहे म्हणून म्हणतो बाबा हे जरी तरी दुसरा येईल हे जरी नाही गाल हे जरी नाही गाल तरी दुसरा येईल हे जरी नाही गाल एक गाणी म्हणजे एक भजन भजन ना हे जरी नाही गाल तरी दुसरा येईल हे जरी नाही गाल हे जरी नाही गाल तरी दुसरा येईल हे जरी नाही गाल सरतेचे वाटी बा काळ बांधून बाजूने नेईल
करा कैवारी विशेष कृपा आहे माझ्या भावंडांवर ज्ञानोबारींची. खरंच आहे असं आहे. हा कोले खोले पॅटर्न दररोज आहे का घरी माझ्या मावल्यानं? माणसानं दररोज नाचायचं थोडंसं. जी माणसं फार गुरमीत समजा ही एक दिवस हार्ट अटॅकनं मरणार आहे 100%. एकदम खुश जगायचं. आटकाठी कोणती आत काळं बिळ काही नाही. काय जगाचं ओझं घेऊन कर्जबाजारी असू दे. काय युद्धवर पोटासाठी मरमर 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 करून राहिला. याचा वाईट बोल, त्याचा वाईट बोल, याचा ऐक त्याचा ऐक, याची निंदा कर त्याची निंदा. अरे सोड हे येड्या, जरा मोकळा फ्लुएंट जीवन जग, आनंद साजरा कर, ज्ञानोबारीं करता नाच, देवा करता नाच. जरा इथं दररोज माणसं हार्ट अटॅकनं मरताय, तू तिकडे काय नाचतो? इकडे बजाव, तिकडे नाही भागो 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 नाही. तिकडे झुम बराबर झुम शराबी, तुझ्या बरोबर आमची खराबी. इथं नाच तू जरा. हा खोली पेट नाही, लोकांतात नाचतायच नसलं दरवाजा बंद करून नाचायचं. नाचायचं महाराज. विनोदाचा भाग सोडा, नाचण्याने माणसाचं मन हलकं होत, मन पवित्र होत. दररोज गाऊया, दररोज नाचूया. गायचं काय? ज्ञानोबर आहे तुकोबर सोडून दुसरं काय गाता? नाचायचं काय? नाचू कीर्तनाचे रंगी दुसरं कुठं नाचता? असं जर नाचलो, असं जर गायलो, ते एक दिवस ज्ञानोबारींची जी ख्याती झाली ते ज्ञानोबर आहे एक आणखी ख्याती करतील की आपल्यासारख्या पाप्याला सुद्धा रेड्यासारखं जवळ करतील आणि त्यांच्या समाधी जवळ कुठेतरी आश्रय आपल्या कोपऱ्यात रा बाबा इथं आळंदीच्या परिसरामध्ये कुठेतरी अंतकाळात जागा देतील. बस पण देतील का हो? नामदेवाने म्हटले मला विश्वास आहे. नामा म्हणे आणि तारले पतीत भक्ती केली ख्यात ज्ञानदेवे कोठवरी वानो याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृतिकेची. संकल्पित वेळेत या अभंगाचा काही स्वभाव आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. 10:30 कीर्तन सुरू झालं, 12:30 थांबावं तशी एक मोजेबाची वेळ मला दिली होती, पण म्हटलं 12:30 आपण थांबूया आणि संकल्पित वेळेत आपण थांबण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय.
आदरणीय श्रद्धेय श्री रमेशजी महाराज गोरे महाराजांच्या अथक परिश्रमातनं विश्वमौली ज्ञानोबारींच्या 727व्या समाधी सोहळ्याला आज आपण उपस्थित आहोत. मी बोलून गेलो की प्रतिवर्षी सनकादिक यात्री इथे उपासक, ही सामान्याची यात्रा नाही. नो हा सामान्य महिमा संतांचा, इथं देव आहे, सकल संत आहे आणि प्रत्यक्ष जगातली सगळी तीर्थ आज ज्ञानोबारींच्या दर्शनाला या इंद्राणी स्वरूपामध्ये विलीन आहेत. आपलं सुद्धा भाग्य आहे की आळंदी क्षेत्रामध्ये आपल्याला वास्तव्याला ही भूमी मिळते. महाराजांकडून ही उपासनासुद्धा करण्याकरता हे स्टेज, ही व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध होत आहे. आदरणीय गोरे महाराजांना, त्यांच्या संगीत विद्यालयाला, सर्व विद्यार्थ्यांना मनापासून धन्यवाद देतो, प्रणाम करतो. उपस्थित संत सज्जन मायबाप, सगळी गायकवृंद, आदरणीय विकासजी महाराज बेलूकर, सदानंदजी महाराज, काका महाराज, दत्ता महाराज, तात्या महाराज, ही सगळी मंडळी, तद्वत आत्ता नुकतंच ज्यांचं आगमन झालं, आमच्या मुक्ताबाईचं एक रत्न, आईसाहेबांनी नितांत ज्यांना विशेष कोट्यातून ज्ञानाची, विद्वत्तेची, पांडित्याची, सद्गुणांची कृपा केली, असे आदरणीय ज्येष्ठ बंधू हरिभक्तपरायण श्री ज्ञानेश्वर महाराज जडकेकर या ठिकाणी नुकतं उपस्थित झाले. महाराजांना अंतःकरणपूर्वक वंदन करतो. मला असं वाटतं माऊली, रामकृष्णारी म्हणणारा, ज्ञानोबारे तुकोबारींची प्रमाणं म्हणणारा एखादा तरी व्यक्ती विधानसभेत, लोकसभेत असावा अशा संपूर्ण वारकऱ्यांची इच्छा आहे. आणि तो जर तुमच्या रूपाने गेला तर मला असं वाटतं ज्ञानोबारांना विशेष आनंद होईल. आपली माणसं कोणत्या का क्षेत्रात असोत, कोणत्या का सेवेच्या माध्यमातून असो, ते वारकरी विचारधारा कधी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत बदलू शकत नाही. आपला पिंडच वारकऱ्याचा आहे महाराज. आपण आपल्या विचाराशी कधी तडजोडच करू शकत नाही आणि त्यांना सेवेची संधी आहे. स्पर्धेचं युग आहे, धकाधकीचा काळ आहे आणि ते जिथं काम करत आहे तिथं वेळ ही ड्युटीज ब्युटी असं जीवन त्यांचं सध्याचं आहे. पण गोरे महाराजांच्या उत्सवाला भेट द्यायला आदरणीय महाराजांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. मी अंतःकरणपूर्वक त्यांना धन्यवाद देतो. 2 मिनिट मधलं भजन घेऊ, मुक्ताईचं भजन करू, सेवेला विराम होईल. कृपया कोणीही, तुम्ही जवळजवळ 2:15 इथं बसून आहात, जागेवरून 5-7 मिनिट जागा सोडू नका. उद्याच्या काही सूचना होतील माऊलींच्या, रमेश महाराज आपल्याला ज्या काही सूचना आहे त्या उद्याच्या देतील. आपल्याला सगळ्यांना शुभेच्छासुद्धा महाराज देतील. त्यामुळं आपण जागेवरती बसून 5-7 मिनिट असावं. विडोबार कुमारी, विठोबा विठोबा.